जितने ज्यादा रंगांचा वातावरण जो आनंद अच्छा मी डॉक्टर प्राजक्ता कोळपकर प्रा फाउंडेशनची संचालिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी आम्ही कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांचं फ्रस्ट्रेशन वाढलं होतं तेव्हा 50,000 पणत्यांचं प्रयोजन आम्ही मांडलं होतं आणि आम्ही 70,000 पणत्या केल्या होत्या. तर त्या 70,000 पणत्यांमध्ये मला दिसली ती ऊर्जा आणि या मुलांना ऊर्जाच देणं गरजेचं आहे जी आनंदाने असावी आणि माझं सेंटर हे आनंदाचं झाड आहे असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही 2,00,000 पणत्यांचं प्रयोजन मांडलेलं आहे. गेल्या 4 महिन्यापासून आमचं हे काम सुरू झालेलं आहे आणि आज दीपामावासीच्या दिवशी दगडूशेठ गणपतीला आमची पणती जाणार आहे. तर तेव्हा असं वाटलं की आपण अशी मॅरेथॉन का घेऊ नये, म्हणजे सलग 21 तास घेण्यामागचा उद्देश असा होता की समाजात नेहमी लोकांना असं वाटतं की माझं दुःख सगळ्यात मोठं आहे. मला माहिती आहे कोरोनाच्या काळात यांच्या या सगळ्या दिव्यांग मुलांना तसा फरक पडलेला नाही आहे आणि त्यांना दुःखही कळलं नाही आहे, पण तरी कायम आनंदी राहू शकतो हा कदाचित मेसेज ते आपल्या लोकांना देत आहे आणि पणत्या खूप छान पद्धतीने रंगवतात. तर मी सगळ्यांना आवाहन असं केलं की सलग 21 तास आम्ही मॅरेथॉन करतो, दिव्यार्पण मॅरेथॉन जी एक अनादी एक विचार नावाची एक संस्था त्यांच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि 5,555 पणत्या आम्ही रंगवतो आहे. सकाळपर्यंत आमच्या 3,500 पणत्या झालेल्या आहेत, त्यामुळे आम्ही टार्गेट पूर्ण करणारच आहोत, एक रेकॉर्ड आमचा होईल छान. आणि हा जो उत्साह बघते मी, तर मला असं वाटतं की आम्ही समाजासाठी, म्हणजे सामान्य माणसांनी असं समजू नये की आम्ही या मुलांसाठी काम करतो. मला असं वाटतं की या मुलांची ऊर्जा घेऊन सामान्य माणसांनी जावं आणि कोरोनावर आपण ओव्हरकम करावं ही समाजची संकल्पना आहे. तुमची उत्कृष्ट संकल्पना आहे. नेमकी आता तुम्ही म्हणलेले की 3,500 वरती पेंटिंग गेलेली आहे, पण त्यांची पेंटिंग गेलेली आहे, नाही बेसिक असं आहे की या मुलांना वैयक्तिक रोजगार नाही मिळू शकत कारण ही मुलं तेवढी सक्षम नाही आहेत. या मुलांमध्ये कुठली तरी एक क्वालिटी असते, आयदर रंग पणत्या चांगला रंगवेल किंवा पॅकिंग चांगलं करेल किंवा बोलेल चांगलं, पण संपूर्ण गोष्ट यांच्यात नाही आहे. त्यामुळे ही सहयोग तत्वावर आपण करतोय. जी मुलं बोलू शकतात त्यांनी पणत्या विकाव्या, जी रंगवू शकतात त्यांनी रंगवाव्या. या पणत्या आपण कुठे अर्पण करणार नाही आहे. या मुलांना जगण्याचं एक साधन मिळावं आणि यांच्या हातात पैसे जावे आणि त्यांना ते कळावं यासाठी आपण हे सगळं करतो आहे. या पणत्या मी आवाहन करते की या मुलांचं काम, म्हणजे मला मी असं म्हणते की कष्ट खूप आहेत, तर या मुलांच्या कष्टाला दाद देण्यासाठी सगळ्यांना मी आवाहन करते की त्यांनी या पणत्या घ्याव्या त्यांच्याकडनं आणि त्यांच्या या कल्पकतेला, त्यांच्या या कलेला या सगळ्या लोकांनी दाद द्यावी. उत्कृष्टपणे त्यांचं हे काम तुम्ही प्रतिसाद देता आहे, जेणेकरून पुढे त्यांची ऊर्जा घेऊन दुसरे काम होतील. अगदी, ऊर्जा घेऊन आणि पुन्हा यांनाच त्यांची ऊर्जा मिळावी, कारण अदरवाईज नाही तर हे शिथिल होतील आणि हे आयुष्यात काही करू शकणार नाही, कारण यांच्या पुढे जगण्याचे खूप काही टास्क नाही आहेत. तर मला असं वाटतं की तो आनंद मी त्यांना द्यावा, जगण्याचे ते टास्क द्यावे. आणि तुम्ही बघत आहात की मुलं ज्या पद्धतीने करत आहेत, ज्या पद्धतीने खुश आहेत आणि त्यांच्यामुळे जी आलेली लोक आहेत ती पण खुश आहेत. तर ही एनर्जी एकमेकांना देऊया आणि पुढे काम करूया असं.